सरकारी काम आणि 8 दिवस थांब असं आपण उपरोधिकपणानं म्हणतो, पण शासनानं लोकांसाठी भरीव तरतूद करून राबवलेल्या योजनांचा लोकांकडनंच गैरवापर केला जातोय। अशा घटना सध्या आंबेगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये दिसून येत आहेत। नेमका काय आहे हा प्रकार पाहूयात। कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ ही म्हण आपल्या सर्वांना चांगलीच परिचित असेल। आपलीच माणसं आपल्याच समाजाच्या विनाशाला कशी कारणीभूत ठरतात हा या म्हणीचा साधा सोपा आणि सरळ अर्थ। असाच काहीसा प्रकार सध्या आंबेगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये दिसून येतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमामधनं दिलेले सौर दिवे आणि त्या दिव्यांची यंत्रसामग्री चक्क चोरीला गेल्याचे विदारक चित्र सध्या मोठ्या प्रमाणात इथे दिसून येत आहे। यापैकी काही खांबावरील दिवे गायब झालेत तर काही ठिकाणी सौर पॅनल। यावरनं मोठं आश्चर्य म्हणजे काही सौर दिव्यांचे तर चक्क बॅटरी सेटच चोरट्यांनी लंपास केलेत, त्यामुळे 1000 रुपयांची ही यंत्रणा फक्त शोभेपुरतीच उभी राहिली आहे। याबाबत नागरिकांनी C24 तासशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। लोकांसाठी योजना विविध योजना राबवत असते, या योजनेच्या माध्यमातून लोकहितोपयोगी कामं मार्गी लागत असतात। या योजनेच्या कामासाठी जेव्हा लोकांपर्यंत पोचते या योजनेची लोकांनी काळजी घेतली पाहिजे। या सगळ्याची योजना उपक्रम लोकांसाठी आहे बरं का। या योजनेची शासन लोकांसाठी कामं करत असेल त्या उपयोगी रीतीने हाताळणे लोकांची जबाबदारी आहे। सौर कंदील असो अथवा इतर काही साधनं असो त्यांची चोरी करायच्या उद्देशाने काही लोक ठराविक चोरी करत असतात, त्या वस्तू चैनीसाठी त्याचा उपयोग करतात, याची जबाबदारी ओळखून बरं का खबरदारी घेऊन गावातील गस्ती पथक आणि अनेक काही संस्था आहेत त्यांनी पुढाकार घेऊन याचा आवाज घातला पाहिजे। लाखो रुपयांची गुंतवणूक करून शासनानं या लोकउपयोगी योजना लोकांसाठी अंमलामध्ये आणल्यात, पण काही रुपयांच्या हव्यासापोटी चोरट्यांनी थेट या योजनांनाच हात घातलाय। सामान्य माणसांच्या कर रूपामधनं गोळा झालेला हा पैसा अशा योजनांवरती राबवून खर्च केल्यानंतर निदान स्थानिकांनी याची देखभाल करण्याची साधी तजदी देखील घेतली नाही आहे, हे मात्र विशेष। तूर्तास तरी हे खांब म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबाज ठरत आहेत। संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव। सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।